सध्या मुंबईत पाऊस कसा सुरू आहे जाणून घेऊया त्यांचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या देखील जवळपास सायनपासून सीएसटीपर्यंत जो दक्षिण मुंबईचा भाग जो आहे तो अद्याप देखील पाऊस जो आहे तो जोरदारपणे कोसळताना दिसतोय. पावसाची उघड झाप पाहायला मिळते, कारण मुंबईचा पाऊस म्हटला की आतापर्यंत एक मनामध्ये संकल्पना असते की एकदा सुरू झाला की कधी थांबत नाही, सलग 4-5 तास पाऊस जो आहे तो सलग लागत लागतो. कारण आतापर्यंत मागच्या वर्षी 29 ऑगस्टचा अनुभव असू दे की त्याच्या अगोदरचा अनुभव असू दे, पाऊस हा सलगपणे आणि मोठा कोसळताना दिसतो. परंतु आज मात्र तसं दिसत नाही. आज मात्र पावसाची उघड झाप पाहायला मिळते. थोड्या प्रमाणात पाऊस येतो आणि त्यानंतर थोड्या प्रमाणात पुन्हा निघून जातो आणि पुन्हा येतो पाऊस. अशा प्रकारे पावसाची उघड झाप आज पाहायला मिळाली, त्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी जे आहे ते साचलं गेलं नाही. परंतु जे मुंबईचा सखल भाग नेहमीच समजला जातो आणि ज्या ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस लागला अशा दादर, हिंदमाता, त्याचबरोबर किंग सर्कल, धारावी आणि त्याचबरोबर सायनच्या काही भागामध्ये पाणी साचलं होतं, पाणी तुंबून राहिलं होतं. दिवसभर हिंदमाता परिसरामध्ये तर दिवसभर पाणी साचलेलं दिसून आलं. एकंदरीतच पुन्हा एकदा मुंबईच्या ज्या मर्यादा आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट झालेल्या आहेत. मुंबईचा भौगोलिक आकार लक्षात घेतला आणि जोराचा पाऊस लक्षात घेतला तर मुंबईतलं पाणी साचणार हे नक्की झालेलं आहे. पण जो भारतीय हवामान खात्यानं अंदाज दर्शवला होता की अति मुसळधार पावसाचा, तसा काही अति मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईत आज देखील पाहायला मिळणार नाही. कारण भारतीय हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता त्यामध्ये एक स्टेप कमी करून मुसळधार केलेला आहे आणि उद्या देखील अति मुसळधार पाऊस सांगितला गेला होता तो मुसळधार केलेला आहे. त्यामुळे उद्या देखील पाऊस कोसळेल, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळणार नाही असा अंदाज आहे. परंतु दक्षिण मुंबईच्या भागामध्ये ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी पाऊस जास्त झाला की पाणी साचणार एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीसाठी. 24 तास रहा एक पाऊल पुढे.